एज अ महाराष्ट्रियन हमारे घरों में ज़्यादातर मराठी मूवीज़ देखी जाती थी और जब हम स्कूल से घर पर लौटते थे तब टीवी के सामने जाकर बैठ जाते थे और घर वालों से बस एक सवाल पूछते थे कि क्या इस मूवी में लक्षा है। जी हाँ, लक्षा यानी हम सबके चहेते लक्ष्मीकांत बेर्डे जी, और उनका उस मूवी में होना बस हमारे लिए वजह बन जाता था उस मूवी को देखने की, क्योंकि उनका होना इस बात की गारंटी बन जाता था कि ये मूवी ज़रूर एंटरटेनिंग होगी। तो लक्ष्मीकांत जी का मासूम भोला चेहरा और उनकी वो ज़बरदस्त एक्टिंग, बस अपने फेशियल एक्सप्रेशन के ज़ोर पे वो पब्लिक को हंसा देते थे। मराठी मूवीज़ के साथ साथ ही उन्होंने काफ़ी बॉलीवुड मूवीज़ में भी काम किया और वहाँ पर काफ़ी छोटे रोल होने के बावजूद उन्होंने अपनी एक्टिंग के दम पे बस अपनी छाप छोड़ दी। आप आज भी उन मूवीज़ में उनके काम को याद कर सकते हैं। तो ऐसे ये महान कलाकार हमें सबको छोड़कर 16 दिसंबर 2004 को इस दुनिया से चले गए। तो उनकी मेमोरी में मैंने बनाई है एक ड्राइंग, तो कोशिश की है, आई होप कि आपको पसंद आएगी। और बैकग्राउंड में मैंने एक ऑडियो क्लिप लगाई है जो उनके ही एक पुराने इंटरव्यू की है। अगर आप मराठी समझ नहीं पाते तो माफ़ कीजिएगा, तो आप बस ड्राइंग को एंजॉय कीजिए। हो सकेगा तो इफ़ पॉसिबल मैं आगे आने वाले टाइम में उस इंटरव्यू के जो सबटाइटल्स हैं उनको ऐड करने की कोशिश करूँगा। तो ऐसे इस महान कलाकार को सैल्यूट फ्रॉम द हार्ट, वेलकम टू द गॉड गिफ्टेड आर्ट। मेरा नाम है सरफराज, लेट्स स्टार्ट। खरं सांगू एखाद्या शिखरावर असताना थोडी थंडी वाजते, पण प्रेक्षकांच्या मायेची उभी एवढी आहे की थंडी काहीच वाटत नाही। आणि गमत सांगतो तू लक्षात येईस म्हणाला म्हणून, मी पूर्वी ज्या होतो मला हौस होती, मी रस्त्या लॉटरीची तिकीट विकायचो आणि बरेच केलं, मी दिवाळीत उठणं पण विकले, उदबत्त्या विकल्यात, का तर मला हौस होती, कपडे घालायचे, हे करायचं, ते करायचं, कुठं आणणार पैसे, मग आपण स्वतःच्या कमाईने फटाके विक हे विक। तर जेव्हा लॉटरी विकत असताना असं वाटलं नव्हतं की 10 वर्षांनी माझ्या त्या लॉटरीवर चित्र येईल। माझ्या विनोदाची विनोद जो निर्माण झाला तो माझ्या घरातच झाला, म्हणजे आमच्या घरातली गरिबी त्यामुळे असणारं दुःख हे जिच्या चेहऱ्यावर कधी पाहिलं नाही, सतत हसत राहणारी, दुसऱ्यांना हसवणारी अशी माझी आई, तिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं मोठं भाग्य समजतो। त्यामुळे लहानपणापासूनच ठरवलं की जी दुःख असतील ती मनात ठेवायची आणि चेहऱ्यावर नेहमी हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं, त्यामुळे हा विनोद माझ्या अंगात निर्माण झाला। मी माझी आई म्हणजे असं मला उदाहरण सांगतो, हे आता जे यश आहे ते पाहायला ते नाही आहे, पण तिच्यामुळेच मी उभा आहे आता जो कोण आहे तो। तर माझी आई अत्यंत आजारी होती, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली होती पण त्याला संप चालला होता, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणाचाही पायपोस कोणाला नव्हता, सगळं अंधाधुंदी चालली होती तिकडे। तर एकदम माझ्या आईचं नाव उच्चारलं गेलं रजनी म्हणून, आणि आम्ही लगेच आईला स्टेचरवर बसवलं, तिला हार्टचं दुखणं होतं, स्टेचरवर बसवलं आणि 14 माळ्यावर घेऊन गेलो, तिला आतमध्ये नेलं डॉक्टरांनी। माझी मोठा माझा मोठा भाऊ आणि मोठी बहिणी पण होती, ती त्यांच्याबरोबर होती। बाहेर आल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तुम्ही कोणाला आणलं? तर रजनी शाह, आणि म्हणजे विनोद असा त्यातला की आई ज्याला स्टेचरवर त्या बाहेर आली रूममधनं त्याचे हसत होती, कारण तिला अबॉर्शनसाठी आतमध्ये नेलं होतं। त्या कष्टी चेहऱ्यातनं सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि त्या हसून मला सांगत होते मोकापणे की विनोद तुलाच करता येत नाही, सुशिक्षित माणसं तर चांगला विनोद करतात। कॉमेडी करताना हा दुसरा समोरचा आर्टिस्ट सुद्धा फार महत्वाचा असतो, मी एकट्याला मी एकटाच सगळं करून जातो असं नाहीये, समोरची ऍक्शन रिॲक्शन जी असते फार महत्वाची असते, मग त्याच्यावर कॉम्पिटिशन करून उपयोग होत नाही, मग ते काय करतो मिळून मिसळून काम करायला लागतं। हिंदीमध्ये बरेच पॉलिटिक्स चालतात, नाही असं नाही एकमेकाचं, आपण म्हणतो मराठी माणसं पाय ओढतात असं नाही, तिकडे पण भरपूर पाय ओढणारी माणसं आहेत, काही मराठी पण आहेत, काही हिंदी पण आहेत, काही पंजाबी पण आहेत, सगळेच आहेत। म्हणजे तर तिथं टिकून राहायचं असेल तर सगळ्यांचं मन जिंकायला लागतं, एक तर पहिल्यांदा डायरेक्टरपासून प्रोड्युसरपासून सगळं असंच खेळतो, मूड तयार करतो। पूर्वी काय होतं, काम मिळवण्यासाठी धावपळ होती, आता कामं मिळतात म्हणून धावपळ आहे, त्यामुळे काम करत राहणं हीच माझी एनर्जी आहे। आणि एखाद्या दिवशी जर माझ्याकडे काम नसेल तर मला असं वाटतं की मग इंडस्ट्रीच्या बाहेर गेलो की काय, मला लोक विचारांची झाली की काय, अशी उगाचच भीती वाटते। म्हणजे काम नसेल तर माझ्या अंगातली एनर्जी जाते, पण ज्याला काम करत असतं त्याला डबल एनर्जी येते।
यू सो मच इस वीडियो को यहाँ तक देखने के लिए। आई होप कि आपको वीडियो पसंद आई होगी। अगर आप भी लक्ष्मीकांत जी को मिस करते हैं तो बस एक कमेंट कर दीजिए मिस यू लक्षा या मिस यू लक्ष्मीकांत जी। आई होप कि आप कर देंगे। और वैसे ही अगर आप इस चैनल पर नए हो तो प्लीज़ यहाँ पर इस चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और लाइक सब्सक्राइब शेयर करना तो ऐसे फ्री है, प्लीज़ कर दीजिए। तो जल्द ही मिलते हैं आगे आने वाली वीडियो में। तब तक के लिए डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब कमेंट एंड शेयर। कीप ड्रॉइंग, टेक केयर।